भारतीय जनता पक्षाची सर्वात उंच नेते सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. सुषमा स्वराज यांनी गेले 3 दशके भाजपाची मुख्य महिला चेहरा म्हणून ओळखले जाते. सुषमा तिच्या चैतन्यशील आणि उदार स्वभावासाठी जगभर ओळखली जाते. आपणास सांगूया की त्या काळात युवतींना पडद्यावर ठेवताना सुषमानी लव्ह मॅरेज केले होते. पण सुषमा आणि स्वराज यांनी लग्न करण्यासाठी बरेच पापड बनवावे लागले, कारण या लग्नासाठी दोघांचे कुटुंब तयार नव्हते. कारण त्या काळातील मुलींना पडद्यामागे ठेवलेले होते. प्रेमाशी लग्न करण्यापासून दूरस्वरचे रूप दर्शवले गेले नाही, पण सुषमा स्वराज हिने धैर्य दाखवत कुटुंब साजरे करून लग्न केले होते. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल आहे. कॉलेजच्या काळात या दोघांवरही खूप प्रेम होतं. 13 जुलै 1975 रोजी त्यांचे लग्न झाले. सुषमा आणि स्वराज यांची प्रेमकथा पंजाब युनिव्हर्सिटी चंडीगढच्या लॉ विभागात सुरू झाली. दोघे तिथे प्रथमच भेटले. भेटीची फेर सुरू झाली होती. प्रेम झालं तो वर चढला आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. न्यूज डेस्क.